सांडबाऱ्यात भर दिवसा चोरट्यांनी 40,000 रोकड केली लंपास. नवापूर तालुक्यातील खांडबारा गावात आज दुपारी 1 वाजेच्या सुमारास गॅस सिलेंडर डिलिव्हरी करणाऱ्या वाहनातून 40,000 बॅगसह रोकड लंपास झाल्याची घटना घडली आहे. मकसूद शेख एचपी गॅस सिलेंडर डिलिव्हरी करणारे कर्मचारी यांनी दिलेल्या माहितीनुसार ते नंदुरबारहून खांडबाऱ्याकडे नेहमीप्रमाणे एचपी गॅस कंपनीचे सिलेंडरची डिलिव्हरी करण्यासाठी आले होते. ते खांडबारा गावातील संताजी महाराज चौकात ग्राहकाला वाहनामधून सिलेंडर देत असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने पुढील सीटवर ठेवलेली 40,000 रुपयांची कलेक्शनची बॅग चोरून नेल्याची घटना घडली आहे. बॅगमध्ये 40 सिलेंडरचे 40,000 रुपये होते. कुणीतरी अज्ञात चोरट्याने भर दिवसा दुपारच्या वेळेस गर्दीच्या ठिकाणाहून बॅगमध्ये ठेवलेले 40,000 रुपयांसह बॅग लंपास केल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. तसेच खांडबारा गावात कायदा व सुव्यवस्थेचे दिवसेंदिवस धिंडवडे उडत असल्याचे चित्र आहे. खांडबारा गावात पोलिसांनी लक्ष केंद्रित करावे अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर. मसूद अली, एचपी गैस डिलीवरी मैन. मेरी गाड़ी में से पैसों का बैग चोरी हो गया है. जितना भी डिलीवरी किया था 38-40 सिलेंडर के, पूरे पैसे चोरी हो गए. संत जगनाड़े चौक खांडबारा में अभी आया, इधर ये चौक पे आके खड़ा हुआ, आधा घंटा भी नहीं हुआ और सिलेंडर देने पीछे गया. जब तक तो आगे से बैग मार दिया किसी ने. कितनी रकम होगी उसके अंदर? 40,000 से 1,000 के आसपास होंगी.